खारघर येथे राहणारी एक 26 वर्षीय युवती फेब्रुवारी 2021 मध्ये प्रेमभंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तिने प्रेमसंबंधातील अडचणीवर उपाय पाहिजे असल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क करा असे लिहिलेले जाहिरात पाहिली. तिने जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो बाबा कबीर खान बंगाली असल्याचे सांगितले व त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये या युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादू करावी लागेल व देवासाठी घुबड बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असे सांगून वेळोवेळी या युवतीकडून पूजाविधींसाठी लागणारे खर्च म्हणून 4,57,000 रुपये घेतले. हे करून देखील काही फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने या युवतीने बाबा कबीर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागितले व पोलिसांकडे तक्रार देईन असे सांगितले. त्यावर बाबा बंगाली याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादू करून अपघात घडून आणेल व तिला नष्ट करेल असे धमकावल्याने सदर युवतीने खारघर पोलीस ठाणे येथे बांधवी कलम 420, 417, 506, 507 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम 2013 कलम 3 अन्वये दिनांक 1/7/2021 रोजी गुन्हा नोंद केला होता. सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर बी जी शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आदेशित केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक केली.